30 कर्मचारियों के निलंबन के बाद भी तुमसर एसटी डिपो में एसटी कर्मचारियों का ठिया आंदोलन जारी रहा। इस दौरान कर्मचारियों ने निलंबन की कार्रवाई का निषेध किया। महामंडल ने 30 कर्मचारियों को निलंबित किया है, फिर भी एसटी कर्मचारी हड़ताल पर बैठे हैं। भंडारा जिले के तुमसर एसटी डेपो के सामने कर्मचारियों का आंदोलन जारी है। एसटी महामंडल को राज्य सरकार में शामिल करने की मांग करते हुए कर्मचारी हड़ताल पर गए हैं। माझी जॉइनिंग 2015 मध्ये, आमचं बेसिक त्यावेळेस 39.50 होतं आणि आता 6-7 वर्ष झाले तरी आमचं बेसिक आता जेमतेम 12,500 आलं आहे आणि आमचं पेमेंट 15,500 जातो बस 7 वर्षामध्ये। आणि इतक्या लहानशा पगारावर आमचं कुटुंब कसं चालत असेल हे या सरकारला समजलं पाहिजे। आणि आम्ही या तुमसर आगारामध्ये 29 तारखेपासून त्या मध्यरात्रीपासून आम्ही बेमुदत संपावर बसलो आहोत। आमची फक्त एकच मागणी आहे की राज्य शासनात विलिनीकरण झालं पाहिजे, कारण की आमचे जे पेमेंट आहे ते इतके कमी आहे की आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत त्या पण पूर्ण होऊ शकत नाही। आणि आमची फक्त एकच मागणी आहे की राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे। जिस वजह से बसेस पूरी तरह बंद है, जिस कारण यात्रियों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। जब तक सरकार मांगे पूरी नहीं करेगी तब तक हड़ताल जारी रखने की बात एसटी कर्मचारियों ने की। आम्ही 28 तारीखच्या मध्यरात्रीपासून बेमुद्दत काम आंदोलन या संप पुकारलेला आहे, कारण आमच्या एसटी महामंडळामध्ये खूपच पेमेंट कमी असल्यामुळे व महाविकास आघाडी आमच्या डिपार्टमेंटकडे लक्ष न देत असल्यामुळे आमच्या महाराष्ट्रामधले आतापर्यंत 35 कर्मचारी बळी गेलेले आहेत, आत्महत्या केले आहेत व एवढं सुद्धा असून आज 8/11/2021 ब्रह्मपुरी आगारामध्ये श्री ठाकरे DC ट्राफिक कंट्रोलर यांना विष प्राशन करून आत्महत्या केली, तरीसुद्धा या महाविकास आघाडी सरकारने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे व या पुरा महाराष्ट्र बंद असून सुद्धा याकडे काही दखल न करता दखल घेत नसल्यामुळे अजून समोर आमच्या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे।